अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तस तर या सर्व शक्ती एकच आहेत, पण प्रत्येकाची वेगळ्या अशा विशिष्ट मूर्तीवर श्रद्धा बसलेली असते। चला तर मग पाहूया, तुमची तुमच्या ज्या गुरूंवर श्रद्धा आहे त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे तुमच्यासाठीचे संदेश पहा। आणि कृपया व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कोणीही नेगेटिव्ह कमेंट करू नका। चला तर मग पाहूया, जर तुमच्या श्रद्धास्थानी स्वामी समर्थ महाराज असतील तर आज स्वामी तुम्हाला काय संदेश देत आहेत आणि कोणतं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहेत पाहूया। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्या स्वामी आणि सेवेकऱ्यांचं दृढ प्रेमाचं नातं आहे, यामध्ये कधीही दुरावा येऊ देऊ नका। थोडा वेळ लागेल, पण सगळं तुझ्या मनासारखं होईल, तुला पाहिजे तसंच घडेल। सध्याचे दिवस वाईट आहेत बाळा, पण मी तुझं भविष्य खूप सुंदर लिहिलं आहे। आणि विश्वास ठेव, तू माझा भक्त आहेस आणि जे तुझ्यासाठी योग्य असेल आम्ही तुला तेच देणार। बाळांनो, कर्माचा फेरा उलटा फिरला आहे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ मिळणार, तुला लवकरच न्याय मिळणार, तू काळजी करू नकोस। बाळा, तू निमित्त होणार आहेस एका खूप मोठ्या बदलाचं, तुला आता नाही कळणार, पण वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगू। हां, पण तोपर्यंत आयुष्याची लढाई लढत राहा। आजपर्यंत जे वारे तुझ्या विरुद्ध वाहत होते ते आता तुझ्या बाजूने वाहणार, काळजी करू नकोस। आणि एवढी मोठी स्वामी शक्ती तुझ्यासोबत असताना तू कशाला घाबरत आहेस? जितक्या लवकर तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिणार तितक्याच लवकर तुमच्यावर स्वामींची कृपा होणार। बाळा, तुझी अक्कलकोटला जाण्याची वेळ आणि स्वामी समर्थांचं दर्शन होण्याचा योग जवळ आला आहे आणि तुझे चांगले दिवस लवकर येणार आहेत। फक्त आता तू हे वाक्य पूर्ण कर, श्री स्वामी। एवढ्या लवकर हार मानू नका, स्वामींच्या योजना नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या असतात। जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थाशी कमेंटसुद्धा करा। विश्वास ठेवा, कितीही संकट येऊ द्या, चिंता करू नका, स्वामी तुमचा हात धरून तुमचं रक्षण करतील। बाळा, ज्याची तू आशा सोडली होतीस ती गोष्ट लवकरच सत्यात उतरणार आहे, फक्त एकदा श्री स्वामी समर्थली। आशा न गमावता संयम ठेवा, स्वामी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास निश्चित मदत करतील। एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा। ऑक्टोबर महिन्यात स्वामी कृपेने वेळच काय तुमचं नशीबसुद्धा बदलेल। स्वामींच्या आशीर्वादाने एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्की तुम्ही टॉपला जाल। तुम्ही फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, स्वामी नशिबात नसलेली गोष्टसुद्धा तुम्हाला देतील। आता तुमचा संयम संपण्याची वेळ आहे आणि तुमचे इच्छा तुमच्या दरवाजात उभी आहे। स्वामी म्हणतात, आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे, तो रडून जगलात तर प्रवास खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर प्रवास कधीच पूर्ण होईल हे कळणार सुद्धा नाही। स्वामींवर विश्वास ठेवा आणि फक्त प्रामाणिक राहा, स्वामी तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत। लक्षपूर्वक ऐक, अचानक तुझ्या आयुष्यात एखादी अशी घटना घडेल ज्यामुळे तुझ्या नशिबाचे पानच पलटतील, पण तोपर्यंत संयम ठेवावा लागेल। तुझी इच्छा पूर्ण होणारच यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर निश्चंक सोपव, आणि तू फक्त तुझे कर्म करत राहा, त्याचं फळ तुला मिळणारच। आणि एखादी गोष्ट जर मिळतच नसेल तर असाही विचार करा की कदाचित स्वामी तर द्यायला तयार आहेत, पण माझेच कर्म आडवे येत आहेत। सतत स्वामींकडे बोट करण्यापेक्षा कधीतरी स्वतःकडेही बोट करा। सतत स्वामींवर शंका घेण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या कर्मावरही शंका घ्या। स्वामीच माझी परीक्षा घेत आहेत असं म्हणण्यापेक्षा कदाचित हे माझ्याच कर्माचं फळ आहे असं कधीतरी म्हणून पहा।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुमच्या श्रद्धास्थानी पाळू मामा असतील तर चला तर मग पाहूया काय आहेत आज त्यांचे तुमच्यासाठीचे संदेश आणि मार्गदर्शन। लक्षात ठेवा बाळांनो, जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही। फक्त तुम्ही तुमची नीतिमत्ता साफ ठेवा, आम्ही तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही। तुझे चांगले दिवस येत आहेत, काळजी करू नकोस। तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार। कर्मांवर विश्वास ठेव, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार। थोडा वेळ लागेल पण सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल, विश्वास ठेव। पण लक्षात ठेव, बिनकामाचा मोठेपणा एक दिवस माणसाला भिकेला लावल्याशिवाय सोडत नाही, त्यामुळे मी मोठा हे कधीही दाखवायला जाऊ नकोस। संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो। काही वेळेला ही नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी। तुझा विजयच तुझ्या विरोधकांची हार आहे हे लक्षात ठेव, त्यामुळे नुसता रडत बसू नकोस। जोमाने प्रयत्न कर आणि यशस्वी हो। आणि एखादा नवस जर पूर्ण होत नसेल तर लक्षात ठेव, वेळ अयोग्य वेळी आम्ही स्वतःहून तो नवस पूर्ण करून घेतो। बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही, त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस। जे शक्य आहे ते तू कर, जे अशक्य आहे ते करायला आम्ही आहोत। संयम ठेव, तुला न्याय नक्की मिळणार। काळजी करू नकोस, येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे, त्यामुळे तू निश्चिंत राहा। चिंता नाही तर चिंतन कर। आणि हे कलियुग आहे, इथं साधं भोळं वागून जमत नाही, थोडी तरी चतुर बन। इतकी साधी भोळी राहशील तर सर्वजण तुझा फायदाच उठवतील। आणि तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो, आम्ही फक्त आणि फक्त प्रयत्नाला बळ देण्याचं काम करतो। तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल, होणार सर्वच छानच होणार। सुख स्वतःच्या पावलाने तुझ्या घरी चालत येणार। आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तू तुझ्या सुंदर भविष्याची जी स्वप्न रंगवली आहेस ती तुझ्या आळसामुळे स्वप्न स्वप्नच राहतील। भूतकाळात रमशील तर आहे तिथेच राहशील, आणि त्यामुळे या वर्तमानात तुला सुखाने जगता येणार नाही, त्यामुळे नेहमी पुढे बघून चाल। आमच्या दरबारात तोच भाग्यवान येतो ज्याला आम्ही बोलावतो, आणि तू तो भाग्यवान व्यक्ती आहेस। दुःखाने त्रासलेले आहात तर आमचं नाव कमेंट करा आणि सर्व दुःख सुखात बदलतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश आणि असे मार्गदर्शन बनवण्यासाठी। जर तुमच्या श्रद्धास्थानी गजानन महाराज असतील तर चला तर मग पाहूया काय आहे आज त्यांचं तुमच्यासाठीचं मार्गदर्शन आणि संदेश। बाळा, मी कोठेही गेलो नाही, मी तुझ्या जवळच आहे। ज्यावेळी तुला माझी आठवण येईल तेव्हा मनापासून तू मला हाक मार, मी नक्की धावत येईल। आता तुझ्यावरचं संकटही टळेल आणि सुखही लवकरच येईल, विश्वास ठेव आमच्यावर। आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार, बघतोय काय ली गणगणात बोते। बाळांनो, आयुष्याच्या वाटेवर पडणं हे देखील खूप गरजेचं आहे, कारण तेव्हाच कळतं कोण हसतंय आणि कोण सावरायला येतंय। सगळं तुझ्या मनासारखं होणार, जर तुझी नियत चांगली आहे तर मर्जी पण सफल होणार। पण बाळा, प्रत्येकाला त्याचे भोगे भोगूनच संपवावे लागतात, ते टाळता येत नाहीत, कारण तो त्यांच्या कर्मांचा हिशोब असतो आणि त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही। म्हणून तुझी स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे, विश्वास ठेव।
ज्या दिवशी तुझ्या कर्मांचा हिशोब होणार त्या दिवशी आम्ही स्वतः येऊन तुझ्या इच्छा पूर्ण करणार. तुझे स्वप्न पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे, काळजी करू नकोस, फक्त थोडा संयम ठेव. थोडा वेळ लागेल पण सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल, विश्वास ठेव. आणि आम्ही सांगितलेलं थोडं थोडं जरी तुम्हाला कळलं तरीही तुमचा उद्धार निश्चित आहे. समोरच्यानी बोललेला प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलीस तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देशील. जे होत आहे ते ज्याचं त्याचं कर्म आहे, त्यासाठी तू स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नकोस. तुझ्या मनात येणाऱ्या त्या विचारांमुळे असा खचून जाऊ नकोस. तू एकटा नाहीस, मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. आता सगळं छानच होणार. परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम असेल तर एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार. ज्यांनी आज तुला झिडकारलं ते एक दिवस नक्की तुझ्या पायाशी येणार. तू फक्त सगळंच छानच होणार हे मनात धरून चल, बाकीचं सगळं आम्ही पाहून घेतो. विश्वास असेल की अशक्य गोष्टसुद्धा शक्य होते. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत. दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा, मग बघ तू तसाच बनशील. कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देतं जे तुम्ही बोलता. आणि दुसऱ्याबद्दल तेवढंच बोला जेवढं तुम्ही स्वतःबद्दल ऐकू शकाल. जे तू स्वप्न पाहत आहेस ते सत्यात नक्की उतरणार, काळजी करू नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुमच्या श्रद्धास्थानी साईबाबा असतील तर चला तर मग पाहूया काय आहेत आज त्यांचे तुमच्यासाठीचे संदेश. ओम साईराम, लिहून झोपा, उद्यापर्यंत सर्व इच्छा पूर्ण होतील. काहीच दिवसात तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक तुम्हाला भेटणार. तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे, आत्तापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटत लागलेलं ते तुमच्या चांगल्यासाठीच होतं. तू जे काम करत आहेस ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांचा विचार तुमच्या कामावर परिणाम करेल. परमेश्वराची कृपा होते पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण अंगी असतील तर. माझ्या प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा मी शांतपणे तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. आणि लक्षात ठेव, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण मनावर रुजव. बऱ्याच वेळेला असे तुझ्या आयुष्यात प्रसंग येतात जेव्हा वाटतं सगळं संपलं आहे. फक्त एकदा सर्व सोडून आमच्या चरणांवर स्वतःला अर्पण कर, आतरतेने आम्हाला हाक मार आणि बघ तेथूनच सुरू होईल आमचा खेळ आणि आमच्या चमत्कारांची लीला. तुम्ही प्रयत्नात कधी कमी पडू नका. प्रयत्न इतके करा की तुमच्या गुरुला तुमच्या जवळ यावंच लागेल. आयुष्याचा खेळ आहे, हार जीत तर चालूच राहणार. कर्मांचा फेरा फिरणार, आज जे तुम्हाला रडवत आहेत त्यांना उद्या रडावंच लागणार. कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचं तरी भलं करण्याचा प्रयत्न करा, देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल. आणि लक्षात ठेवा, चुकीच्या वेळी खऱ्या गोष्टींना पण चुकीचं समजलं जातं, म्हणून योग्य वेळेची वाट बघा. सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या, लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात. स्वतःच्या मेहनतीवर परिस्थिती बदलण्याचे स्वप्न बघा, कारण ही दुनिया त्यांचीच विचार करते ज्यांची परिस्थिती चांगली असते. आणि तुमचे कर्म ही एक अशी गोष्ट आहे ज्यापासून आपण काहीही लपवू शकत नाही, त्यामुळे कर्म नेहमी सजग होऊनच करा. बेसावत कर्म करू नका, ते एक ना एक दिवस फिरून तुमच्या पाशी येतात. एक कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल, तरीही जगण्याची आशा सोडू नका.
तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका, कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीही फायदा होत नसतो. जाणारे गेले येणारे येतील, तू फक्त तुझ्या निर्णयावर ठाम राहा. जगाच्या रंगमंचावर असं वावर की तुझी भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. फार गंभीर होऊन जगू नका, कारण हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणी कोणासाठी थांबलं नाही. जे व्हायचे ते होतच राहणार, तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमा.